भाजप नेते गणेश नाईक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काही थांबायला तयार नाही. शरद पवारांनी पक्ष बदलला त्यांचा बाप काढणार का असा सवाल गणेश नाईक आणि आव्हाडांना केला होता. यावर गणेश नाईक हे कृतज्ञ आहेत असा प्रतिटोला आव्हाडांनी लगावलाय. तीन पक्षांना जन्म देणारे पवार बापच आहेत असं आव्हाडांनी म्हटलंय. माननीय शरद पवार साहेब पूर्वी काँग्रेसमध्ये होते, युवक पासून तर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आले ते. नंतर समाजकारण गतिमान व्हावं, राजकारण गतिमान व्हावं म्हणून त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुलद सरकारचं नेतृत्व केलं आणि कालांतराने औरंगाबाद मुक्कामी पुन्हा राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आता माझं जितेंद्र आव्हाडांना असं म्हणणं आहे की पवार साहेबांनी सुद्धा तीन वेळेला पक्ष बदललेला आहे. मग पवार साहेबांची सुद्धा तुम्ही गणना बाप बदलणार अवलादीमध्ये करणार आहात का? की मी जे म्हणत होतो की गणेश नाईक कृतघ्न आहेत हे त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब करून डायरेक्ट पवार साहेबांचं नावच घेतलं. आता पवार साहेबांचा इतिहास यांना कितपत माहित आहे हे मला माहित नाही. पवार साहेबांनी बाप नाही बदलला, ते स्वतः बाप साहेब.